चूक कोणाची, तुमचं हे जे आहे याचं चूक किंवा याला याचा दोष कोणाकडे जातो सगळा हे जर पण तुम्ही असं अनेकदा म्हणतात तुम्ही चाणक्य आहात, भाजपचं सर्वे करतात, मग सर्वेमध्ये लक्षात आलं होतं उमेदवार चुकला आहे म्हणून. पण अनेकदा अशी चर्चा होती जे रवींद्र धंगेकर जे काँग्रेसशी निवडून आलेले आहेत ते तुमच्या संपर्कात होते आणि त्यांनी भाजपमध्ये देखील याची तयारी दाखवली होती किंवा तुम्ही त्यांना तसं ते प्रस्ताव ठेवलेला होता. पण ब्राह्मण समाज नाराज हे तुम्हाला गृहितक पडतं? मला वाटत नाही ब्राह्मण समाज नाराज असेल. तुमचं पुढचं राजकीय करिअर काय असणार? म्हणजे तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहात का पुन्हा राज्यसभेसाठीच तुम्ही प्रयत्न करणार आहात? तुमच्या आणि अजित पवार यांच्या मैत्रीची चर्चा राजकारण नेहमीच होत असते आणि तुमच्यातील वादाची चर्चा नेहमीच होते. काय मैत्री बिहाइंड द कर्टन पडद्यामागची चर्चा आहे? काहीतरी व्यवहारानं फाटलं, काहीतरी संजय काकडे आणि यांच्यामध्ये बेबनाव झालेला आहे की पुण्यातील अनेक गुंडांना पोचण्यामध्ये तुमचा मोठा वाटा. एक महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तुमच्या मागे चौकशीचा एक ससेमिरा लागला होता पोलिसांच्या, तर ते थांबलंय की आता कसं आहे नक्की काय त्याचं काय कारण होतं? तुमच्याबद्दल एक अक्षय बिलाबी फार उद्धटपणे बोलतात, तर ते तुमची जी म्हणजे संघर्षातून आलेली जी सवय आहे की कसं स्वभावाचा भाग येतो